आपण आता सध्या दिवाळी ज्यादा ट्रॅफिक सुरू असल्याकारणाने आता येणारा जो प्रवासी होता लक्ष्मीजी पूजनच्या आधीचा जो प्रवासी होता त्यासाठी आपण आपल्या डेपोतून नऊ जादा पुन्हा सोडण्यात आल्या त्या प्रवाशांसाठी, तसेच पाच सुरत जादा आपण सोडतो आहे, दोन नाशिक, एक बदलापूर, अशा नाशिक आपण गाड्या सोडून प्रवाशी आपण त्यांना तिकडून इथं लक्ष्मीपूजनसाठी आणलेलं आहे. परंतु आता 26-27 तारखेपासून जो परतीचा प्रवासी आहे त्या प्रवाशांसाठी पण आपण जो नऊ पुन्हा जादा सोडण्यात आलेले आपल्या सकाळी 6 पुन्हा आहे, 7 पुन्हा आहे, 8 पुन्हा आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी 5:15 पुन्हा, संध्याकाळी 6 पुन्हा, संध्याकाळी 6:30 पुन्हा, संध्याकाळी 7:30, 8:30 अशी पुण्याची झाली व्यवस्था केलेली. तसंच परतीच्या प्रवाशांसाठी आपण जादा सुरती सोडण्यात आलेले आहेत. सकाळी 5:30, सकाळी 6:30, 8:30, 9:30 आपण सुरत सोडतो आहे. पण तसंच बदलापूरसाठी पण आपण 6:30, वापीसाठी आपण 6:30, 9:00, 10:00 असे आपण प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण इतक्या जादा फेऱ्यांचं नियोजन केलेलं आहे. दिवाळीच्या आधी जे सीझनच्या आधी जो आपला रोजचा जे इन्कम होतं आपलं ते 8 लाखापर्यंत इन्कम होतं, पण आता सीझनमुळे आपल्या डेपोला 11-11.5 लाखापर्यंत आतापर्यंत आपलं उत्पन्न गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं EPKM LF हा जो व्यवस्थित म्हणजे सगळ्यात जास्त आपला EPKM LF चाललेला आहे.